परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. आज 31 डिसेंबर 2019, आपल्या या 2019 चा शेवटचा दिवस. उद्या 1 जानेवारी 2020 या नवीन वर्षाला आपण सामोरं जाताना सर्व आपल्या नागरिकांनी महत्त्वाची काळजी काही गोष्टींची घ्यायला हवी. त्यामध्ये म्हटलं तर पाण्याचा काटकसरीने वापर आपण सर्वांनी केला पाहिजे. आपण आपल्या घराचं नूतनीकरण करतो, आपलं घर छान बनवतो, परंतु त्यामधनं निघालेलं जे मटेरियल असतं ते आपण रस्त्याच्या कडेला आणून टाकून आपल्या शहराचं विद्रुपीकरण करत असतो. दुसरं म्हटलं तर प्रत्येकाने ओला कचरा, सुका कचरा हा त्यासाठी वेगळ्या बादल्या आपण केल्या पाहिजे. आणि घरच्या घरी ओला कचरा जर आपण जिरवला आणि त्याचं चांगलं खत केलं तर त्याची आपल्या अंगणामध्ये, आपल्या घराच्या आजूबाजूला आणि गच्चीवर एक परसबाग आपण बनवू शकतो. आपल्या घरच्या घरी आपण त्याच्या भाज्या ह्या आपण मिळवू शकतो. तर अशा अनेक गोष्टींचा विचार आपण नागरिकांनी करायला हवा. पर्यावरण संपूर्ण जगभर ढासळलेलं आहे. आपण बघितलं ह्यावर्षी, मागच्या वर्षी प्रचंड दुष्काळ पडला, त्यानंतर यावर्षी खूप अतिवृष्टी झाली. आताही थंडी अजिबात नाही, काही भागात खूप थंडी आहे की जिथं अगदी पाण्याचं बर्फ बनलेलं आहे. असे हे जे पर्यावरण बिघडत चाललेलं आहे, यासाठी आपण पुढच्या पिढीसाठी, आपल्या घरातील, आपल्या समाजातील पुढच्या पिढीसाठी आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी की पाण्याचाही काटकसरीने वापर केला पाहिजे. जी झाडं आपण शहरामध्ये लावतो, ग्रामीण भागामध्ये जी झाडं लावतो, दंडकारण्य अभियानमध्ये जी झाडं लावतो, त्या झाडांची निगा, काळजी आपण अतिशय चांगल्या प्रकारचं संगोपन सर्वांनी त्याचं केलं पाहिजे. आणि दुसरं म्हटलं तर प्रत्येकाने सोलरचा वापर केला पाहिजे, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. पाणी काटकसरीने वापरून आणि अन्नाची नासाडी आपण थांबवली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जे जेवणाच्या जेवणावळी होतात त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होत असते. कुठल्याही श्रीमंत देशामध्ये अशा प्रकारची अन्नाची नासाडी होत नसते. आणि म्हणून प्रत्येक नागरिकाने खूप महत्त्वाची ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला पाहिजे तेवढंच आपल्या ताटामध्ये आपण वाढून घ्यायचं आणि पूर्ण आपण ते ताट स्वच्छ करायचं आहे. तर अशा प्रकारच्या या नवीन वर्षाला सामोरे जाताना आपण सर्वांनी एकमेकाचा आदर ठेवूया, मुलींना सन्मानाने वागणूक देऊया आणि एकमेकावर अधिकाधिक प्रेम करून सर्व जाती धर्मामध्ये एक द्वेषाची भावना नष्ट करून आपण सर्वजण जात, भाषा आणि यापासून दूर होऊन आपण सर्वजण एक राहून आपल्या देशाचं, पर्यावरणाचं आणि आपल्या समाजाचं आपण रक्षण करूया. मी आपले आमदार बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्याही वतीने मी आपल्याला या नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.